राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष सुभाष पारधी यांनी कारकीन येथे भेट देऊन घेतला अनुसूचित जाती वर्गाचा आढावा. प्रशासनाने मानवतेच्या दृष्टिकोनातून अनुसूचित जाती प्रवर्गाच्या समस्याचे प्राधान्याने निराकरण करावे. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष सदस्य सुभाष पारधी यांनी निवेदन केलेले आहे. आज दिनांक 23 जुलै मंगळवार रोजी पैठण तालुक्यातील कारकीन येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांनी कारकीन येथील दलित वस्तीला भेट देऊन तेथील नागरिक महिला विद्यार्थी यांच्या समस्या जाणून घेतल्या व यावर ती लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला जाईल असेही त्यांनी सांगितले. यामध्ये नागरिकांमधून चांगल्या प्रकारे प्रतिसाद लाभला. यावेळी कारकीन येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की केंद्र शासन व राज्य शासनाच्या अनुसूचित जातीच्या विकासासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करताना प्रशासनातील प्रत्येक अधिकाऱ्याने मानवतेच्या दृष्टिकोनातून अनुसूचित जातीच्या नागरिकांचे विविध प्रश्न व समस्यांचे प्राधान्याने निराकरण करावे. अशा सूचना आज राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांनी आयोजित कार्यक्रमात केल्या. सुभाष पारधी कार्यक्रमात म्हणाले की केंद्र शासन व राज्य शासन समन्वयाने अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करीत असून समाजात अन्यायकारी घटना घडू नयेत यासाठी कायदा व सुव्यवस्था तसेच प्रशासनाने तक्रारदारांचे म्हणणे माणुसकीच्या नात्याने ऐकून घेऊन न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. यावेळी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या शिष्यवृत्ती वसतिगृह योजना, मुद्रा योजना, नरेगा, महात्मा गांधी रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, जननी सुरक्षा योजना, जनधन योजना, उज्ज्वला योजना, रमाई आवास योजना इत्यादी योजनाबाबत ग्रामस्थांमधून आढावा घेऊन दर्जात्मक सुधारणासाठी संबंधित विभाग प्रमुखांना सूचना दिल्या. लाभ देणाऱ्या योजनेचे प्रमाण, लाभार्थ्यांची संख्या, एकूण अर्जदार, अंमलबजावणी वर्षनिहाय तसेच महिला व पुरुष यांचे प्रमाणानुसार लाभार्थ्यांच्या संख्येनुसार आढावा घेऊन अंमलबजावणी त्रुटी दूर करण्याचाही प्रयत्न प्रशासनाने करावा असेही निर्देश दिले. या बैठकीच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी कारकीन येथे आयोजित कार्यक्रमात विविध योजनांची अंमलबजावणी या संदर्भात माहिती सादर केली. कारकीन ग्रामपंचायतीच्या वतीने तसेच गावातील नागरिकांच्या वतीने विविध प्रकारच्या मागण्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मंगेश गोंदावले, उपविभागीय अधिकारी सुनील मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी गोरख भांबरे, तहसीलदार चंद्रकांत शेळके, MIDC पैठण पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील, तलाठी बावस्कर, ग्रामसेवक मंचक भोसले याबरोबरच सर्व विभागाचे प्रमुख यावेळी उपस्थित होते. MIDC पोलीस ठाण्याच्या वतीने कार्यक्रमस्थळी चौक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.